सांसद राहुल गांधी पिछले कुछ दिनों से भारत जोड़ो यात्रा पर है। ये यात्रा अब महाराष्ट्र में दौरे पर है। इसी दौरे के समय राहुल गांधी ने स्वतंत्रता वीर सावरकर पर एक वक्तव्य से संपूर्ण महाराष्ट्र में उनके खिलाफ आंदोलन का विरोध किया जा रहा है। गुरुवार को शहर के तिलक पुतला पर भारतीय युवा मोर्चा की ओर से भाजपा महिला अध्यक्षा चित्रा वाघ के नेतृत्व में वीर सावरकर इनके फोटो को माल्यार्पण कर निषेध आंदोलन किया गया। इस आंदोलन के दौरान युवा मोर्चा की ओर से राहुल गांधी के फोटो को चप्पल मारी गई और निषेध में नारे भी लगाए गए। कांग्रेस से नेते राहुल गांधी आणि महाराष्ट्रातले कांग्रेस से नेते करता है त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी व्यक्त केलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून। मला हे सांगायचंय की सावरकरांचा हा अपमान फक्त महाराष्ट्राचा अपमान नाही तर देशाचा अपमान आहे। मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की सावरकरांचा सातत्याने अपमान करणाऱ्यांसोबत माननीय वंदनीय बाळासाहेबांचे वारसदार कसे काय फिरतात, ते कसे काय फिरू शकतात? कोणी जन्माने वारसदार होत नाही तर विचाराने होतात हे खऱ्या अर्थाने आता पटायला लागले। ज्यांच्या जाज्वल्य देशभक्तीला या देशात पुजायला पाहिजे त्या ठिकाणी त्यांची अवहेलना करण्याची हिम्मत होते कोणाची? आणि म्हणून एकीकडे सावरकरांचा भारतरत्न द्या म्हणून मागणी करायची आणि दुसरीकडे सातत्याने सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना त्यांचे हात बळकट करायचं काम उद्धव ठाकरे त्यांचा पुत्र आणि त्यांची पार्टी करते का, असा प्रश्न आज महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आहे। आणि म्हणूनच सावरकर जी का ये अपमान नाही सहेगा हिंदुस्तान याचा निषेध करण्यासाठी आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आणि महिला मोर्चाच्या माध्यमातून नागपूरमध्ये हा निषेध आम्ही व्यक्त केला। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहर के साथ अभिषेक पानसी, BCN न्यूज नागपूर।